आशा कर्मचारी आणि गटप्रवर्तक महिलांसाठी राज्य शासनानं एक हजार पाचशे रुपये मानधन जाहीर केले मात्र केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही वाढ केलेली नाही याकडे केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पाच एप्रिल रोजी नवी दिल्लीत मोर्चा काढण्याचा निर्णय संघटनेच्या मेळाव्यात घेण्यात आला शाहू स्मारकमध्ये हा मेळावा पार पडला केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्यविषयक योजना ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचवण्यात आशा आणि गटप्रवर्तक सेविकांचा मोठा वाटा आहे मात्र या घटकाला अजूनही सेवा शाश्वती नाही त्यासाठी विविध पातळीवर संघटनेच्या माध्यमातून या आरोग्य सेविका लढा देत आहेत सी प्रणित कोल्हापूर जिल्हा आशा आणि गटप्रवर्तक युनियनचा मेळावा शाहू स्मारक भवनमध्ये कॉम्रेड विमल अतिग्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला संघटनेच्या सचिव उज्ज्वला पाटील यांनी मेळाव्याचा उद्देश सांगितला नंतर राज्य सरकारनं जाहीर केलेल्या एक हजार पाचशे रुपये मानधनवाढीबद्दल शासनाच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला याचप्रमाणे सरकारनं मानधन वाढ आणि सेवा शाश्वती द्यावी यासाठी पाच एप्रिल रोजी नवी दिल्लीत मोर्चा काढण्याचं निश्चित करण्यात आलंय मेळाव्याला कॉम्रेड भरमा कांबळे चंद्रकांत यादव शिवाजी मगदुम जयश्री भोपळे प्रतिभा इंदुलकर मनीषा पाटील यांच्यासह आरोग्य सेविका उपस्थित होत्या याच कार्यक्रमात जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून काही महिलांचा सत्कारही करण्यात आला